छोटासा ड्रेस, आय थिंक मला वाटतं 1.5 वर्षाची मुलगी आहे, खूप सुंदर असा आहे त्याच्या मम्मीचा आणि त्याचा ड्रेस. तर डिटेल अशी मी ह्याच्याबद्दल माहिती देते. शिफॉनमध्ये जो धनश्रीचा रेड कलरचा ड्रेस तिने हे केला होता, वेअर केल्यानंतर बुकिंग झाली होती. आय थिंक खूप ड्रेसेसचे ऑर्डर आहेत, खूप कलर आहेत. मला वाटतं रेडनंतर मी दुसरा दाखवला जो मी वेअर केला होता तो होता पर्पल. पर्पलच्या नंतर मला वाटतं पिंक, मँगो कलर, पिवळा, रेड, पर्पल, मँगो कलर आणि पिंक झाला. त्याच्यानंतर ब्लॅक, हे 5 झाले. अजून कुठला तर कलर, आणि हा आहे राणी कलरमध्ये. खूप सुंदर कलर दिसतो, 6 कलर अजून एक, मला वाटतं 7 का 8 कलर असे वेगवेगळे केलेत. खूप छोटीशी, खूप छोटीशी आहे पण क्यूट आहे. मी स्वतः बघितले तिला, तर असं आहे. आणि मागे हे बेल्ट आहे, इकडे मागे ह्याला हुक लावलेत, पण हे तर आता ॲडजस्ट होत नाही. आमची डमी काय झालं, आमची डमी छोटी पडते. काय झालं तुला आता, काय झालं, काय झालं? मम्मीचा ड्रेस बरोबर आहे, माझा ड्रेस छोटा पडला, माझ्या पाठी उघडं पड, असं नाही. हा ड्रेस दुसऱ्यांचा आहे, तुझ्या मापाचा नाही आहे, काय झालं पाहिजे तुला? हा हे घे आता, ओढणी पण हिला देऊ. आणि छोटीशी मी ओढणी केली, ॲक्च्युली विदाउट ओढणीचे रेट सांगितले होते, पण नंतर मुलींना ओढणीचं खूप वेळ आहे, खूप म्हणजे खूप वेळ आहे. आय थिंक मी जेवढ्यांचे शिवले, एक दोघींना बिना ओढणीचं दिलं होतं, तर त्यांचा कमेंटमध्ये मेसेज होता की आम्हाला तुम्ही ओढणी नाही दिली. तर आता मी कंपल्सरी केली की छोटीशी ओढणी द्यायचीच आहे, कारण लहान मुलींना ओढणीचं खूप असं हे असतं. आणि ह्याला गोल्डन अशी लेस लावलेली आहे. तर कॉम्बिनेशन तुम्हाला सगळे कलर माहिती आहेत, आणि मेन जो व्हिडिओ आहे त्यात 60-70 असे कलर आहेत की तुम्ही कुठलेही त्याचं स्क्रीनशॉट काढायचं आहे, टिक करायचं. मला वाटतं ह्यांचं स्क्रीनशॉट काढलेलं असेल तर मी ते व्हिडिओ किंवा इथं कुठं तर टच करेन आणि पाठवायचं. मोठ्यांचं आहे ते 1200 आणि शिपिंग 100, असं 1300ला तुम्हाला घरपोच. हा अनारकली आणि ओढणी लेगिन्स नाही, लेगिन्स खूप जणांनी मला रिक्वेस्ट केल्यानंतर मी दोघी तिघीनं घेऊन दिले, ज्याचे 250 किंवा 300 कसे रेट आहे तसं आहे. अरे बघा किती सुंदर दिसते ह्याची ओढणी, आई मीच ओढणी घातले की हे बघा, अगं आईसारखी एका बाजूला घा. आणि हे तर आपण ठेवून देऊया ह्यांना, तर बघा कसा दिसतोय. काय झालं, बसत नाही, ह्याला स्टूल काहीतरी हवं. आता बस, अरे तुला बसवण्यात इथं अडकवलं तर ते असं वाकडं तिथे, ठीक आहे इथंच ठेवूया. तर हे जे ड्रेसेस आहेत इतके अप्रतिम दिसतात, इतके सुंदर दिसतात, खूप कॉम्बिनेशन आहे. मी पण यूट्यूबवर सर्च केलं तर वेगवेगळे असे ह्याच्यामध्ये कलर, प्लेन आणि लेस, किंवा गळ्याला इथं थोडंसं हँडवर्क किंवा लेस, पण आपला सिम्पल सोबर हाच गेटअप खूप सुंदर दिसतो ते लेस बीसपेक्षा. तर आज मी शूटिंग घेतलं होतं कुठलं, ब्लॅक कलरचा ह्याचा ड्रेसचा, आणि त्यानंतर बांधणीचा जो धनश्रीचा खूप फेमस झाला ब्लू कलरचा, नंतर तिने क्रीम कलरचा वेअर केला. त्या दोन्हीचं शूट होतं, त्यामुळे हे कानातले गळ्यातले घातलेत मी तसंच ठेवले, आणि आय थिंक मेकअप पण थोडासा आहे असं मला वाटतं. तर चालेल, हा ड्रेस दाखवते तुम्हाला जवळून. हे बघा गळा बघा ह्याचा, राऊंडमध्ये ब्रॉड आहे. ब्रॉड म्हणजे हा असा राऊंड नाही आहे, हे असा घेतलेले स्क्वेअर पण आहे. आणि शोल्डर कमीच ठेवलेले, हा मुंडा कट आहे जसा माप आहे, आणि इथं टक्स आहेत. आणि हे असं बिना पोडचं ज्यांचं असेल ना त्यांना ड्रेस खूप छान दिसतो. हे बघा हे आमचं, हा हा चेस आणि हा भाग, हा भाग सेमच असतो. हे ॲक्च्युली एवढं तरी हात पाहिजे, हे इतकं पुढे की कुठलेही ड्रेस असं हे होत नाही, हे असं पाहिजे. असं प्रॉपर शेप असेल ना तर अम्ब्रेला ड्रेस खरंच सांगते खूप छान बसतात. मागे मी पिन लावले कारण आमची डमी हे आहे, मी तुम्हाला दाखवते. डमीसोबत आता डान्स करते, डमी उडणे घे का, आपण डान्स करू, डान्स करत करत बोलू. बोल कसा वाटतो ड्रेस, छान वाटतो मॅडम. काय हवं अजून तुला, ओढणी, ओढणी तर दिले, बाकी काय हवं, मेकअप करायचं, तुम्ही जे ड्रेस घातले ते घालायचं, हे असं चालू असतं माझं. मस्त वाटतं ह्यांच्याशी बोलत 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 बोलत. मॅडम तुम्ही हा ड्रेस घातलाच नाही, मलाच दिले तुम्ही. आणि मी म्हणले हा हा ड्रेस नाही घातला, ब्लॅक घातलाय, पर्पल 2 घातलेत, 2 माझ्या साईजचे शिवलेत मी. आणि कुणाचं ऑर्डर आली की ते देऊन देते, एकदा मी वेअर केलेलं असतं मी ते क्लिअर सांगते. पण इमर्जन्सीमध्ये कुणाला हवं असेल आणि त्यांची हे असेल तर शिवलेले ड्रेस सगळे जातात. माझा ब्लॅकही गेला, त्यानंतर पर्पलही गेला, आता पिंक. हां मेन रेड कलरचा आहे, रेड कलरचे तर 2-3 हे केले मी, वेअर पण केलं नाही, त्याच्या आधीच तो गेला. पिंक कलरचा पण मी बनवणार आहे आणि मग तेव्हा वेअर करणार आहे.
पण तेव्हा दाखवणार आहे. हा मागचा गळा डीप आहे, इथे मी पिन लावले कारण हा मॉप आय थिंक 36 असंच आहे, कमी आहे. आणि घेर तुम्ही पाहू शकता, काहीही फरक नाही ना मटेरियलमध्ये, ना शिवण्यामध्ये, ना घेरमध्ये. हे बघा, असं ऑर्डर घेतलं. एक दोघींनी मला हे विचारलं की ऑर्डर घेता येतात तुम्ही, तुमचे ड्रेसेस फेमस झालेत पण तुम्ही चेंज केलं, त्याच्यामध्ये मटेरियल वेगळं वापरलं, तर आम्ही कसा विश्वास ठेवणार. मी तिला म्हणले, म्हणजे मी तिची नकल करून दाखवलं मी तुम्हाला. अगं बाई म्हणले, आहे ड्रेस 1200 शिपिंग पकडून 1300, त्यात आहे का म्हणले चेंज करायला. हा कपडाचा मग 50-60 रुपयाचा कपडा वापरल्यानंतर एवढी मला ऑर्डर आली असती ना, आली असती का, एवढं तरी समजून घे. तिचे प्रश्न बरोबर होते कारण जे क्वालिटी दिसतात बऱ्याच ठिकाणी साईटवरून, आपण जेव्हा साड्या मागवतो जसं धनश्रीनी पिंक ऑर्गेन्जा ते वेअर केल्यानंतर त्याची ऑर्डर होती, म्हणून मीही 3-4 साड्या बुक केल्या. 2 साड्या खूप छान आल्या, ते ड्रेसेस शिवून पण दिले. आणि माझा शॉर्ट व्हिडिओ आहे ऑर्गेन्जा, तो पिंक कलरचा. आणि 3री साडी एकदम वेगळी आली, मी रिटर्न केलं, काय करणार आहे. तो त्यांचं हे, पण आपण कोणाला शब्द दिलो, कोणाकडून पैसे घेतलो, तर आपण इमानदारीने त्यांचं ते हे काय बोलतात पूर्ण करणं, म्हणजे जे सांगितली क्वालिटी ते पूर्ण करणं. ठीक आहे, आपण जे मेहनत करतो वर बसलाय तो पाहतो ना, तुम्ही जे करता ते तुम्हाला परत मिळतं, म्हणजे तुमच्या मेहनतीचं तुम्हाला काय बोलतात फळ मिळणारच आहे. त्यामुळे त्या गोष्टी अशा मी तरी करत नाही की सांगणं एक करणं एक, हा स्वभावच नसून. तर हे ड्रेस बघा, ओढणी बघा, खूप सुंदर दिसते. जेवढे कलर होत आहेत तेवढे दाखवते. मला वाटतं दोन कलर दाखवायला नाही झाले, एक चॉकलेटी आणि एक ग्रीनमध्ये घाई होते. आणि ह्या दोन्हीसोबत अजून एक त्याने ऑर्डर केले, खूप सुंदर अशी त्यांची ऑर्डर आहे, ती म्हणजे हा आहे परकर पुलका. आणि फुल घेर आहे, मला वाटतं मी 9 शिवली होती अशामध्ये, त्याने ती आवडली होती. एक वन पीस शिवलेला आहे, वन पीस शिवल्यानंतर फुलवाला, त्याच्यानंतर त्यांच्या तिच्या मुलीला एक वन पीस शिवला आणि हा राहिलेला होता, मी त्यांना दाखवलेलं. तर रेड एक कलर सांगितला होता त्यांनी, हा एक सांगितला होता. बघा इतका सुंदर पर्पल दिसतोय, ह्याचे हात बघा किती क्यूट, तेवढेच बॉर्डरचे. आणि इथं समोर बॉर्डर वापरलं, थोडीशी साईज मोठी ठेवली प्लसमध्ये, हे कधी तर घालतात. आणि मागे हुक आहेत. आणि हा परकर आहे, परकरला घेर फुल आहे, मला वाटतं आय थिंक 1.5 मीटर असा घेर ठेवला मी, त्यामुळे लुक दिसतो. आणि हात कॉटनचा, अशा मुलींना कॉटनचा अस्त्र वापरते. आणि ह्याचं मेन आहे बॉर्डर, बघा बॉर्डर किती सुंदर आहे, तुम्ही जवळून पाहू शकता. त्याच्यामध्ये नेव्ही ब्लू आणि रेड कलर असा आहे. आणि मध्ये जे बुट्टे आहेत ह्या कोयऱ्या आहेत, त्याच्यामध्ये पण रेड पिंक ग्रीन असं वेगवेगळं असल्यामुळं ना ह्या सगळ्या अशा बुट्टे आहेत ह्याला, त्यामुळे एक लुक वेगळा येतो. आणि पर्पल कलर खरंच खूप सुंदर दिसतोय, गणपतीसाठी हवा आहे तो. एक हा एक हे असं तिन्ही मिळून आय थिंक मला वाटतं 2700 काहीतरी त्यांनी गुगल पे म्हणजे चार्जेस हे केलेत. हा तर 1200 झाला, त्यानंतर तो हा 1200 आणि आय थिंक तो काहीतरी छोटा आहे तो 500 असा पकडला. तर 1200 आणि 1700 आणि शिपिंग चार्जेस याला जास्त येतील, 200 100 पकडलं तरी 1700-1800 होतील. आणि हा आहे 1000 रुपयाचा ड्रेस, असं डिस्काउंट ते करू कारण हा साडी चांगल्या प्रतीचा आहे म्हणून, नाहीतर 500-600 पण बसतो. आणि साईज मी हे केलं आहे. आणि ह्याला मी आय थिंक इकडं फोल्ड केलं, म्हणजे दिसतं हा 300 वर्षाचं पण आहे हा खुल्ला, की तुम्हाला हा 5 वर्षापर्यंत येईल. तर त्यानुसार आम्ही चार्जेस करतो. आणि सगळ्यात आहे ते आमचा हा बेल्ट, जो सगळ्यांना आवडतो. प्रॉपर मला फोन करून सांगतात की बेल्ट तुम्ही आवर्जून बनवा, कारण हेअरबँड म्हणून वापरू शकता, गळ्यात तर कोण वापरत नाही, हेअरबँड म्हणून खरंच सांगते खूप सुंदर वाटतो. हे बघा मस्त आहे. आणि हा तुम्ही बोलतील की खूप छोटा वाटतो, 1.5 वर्षाचे त्यामुळे ते तेवढाच आहे. खूप छान असा कॉम्बिनेशन आहे. माझे जे काही शॉर्ट व्हिडिओ असतात किंवा लॉंग व्हिडिओ असतात, त्यात तुम्ही अगर साडी किंवा कलर कपडा काय पाहिला असेल, तुम्हाला हवं असेल, तर त्याचं पटकन स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवून जे काय आहे तुम्हाला चौकशी करायचं, सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर सांगितल्या. की कधी कधी कसं असतं, तुम्ही शिवण्यासाठी विचारता ती गोष्ट, पण बरेच जण शिवतात त्यांना फक्त माझं एककडून मार्गदर्शन हवं असतं, पण तुम्ही व्हॉट्सअपवरती ती गोष्ट सांगितली तर मला उलटं चांगलं पडेल की मी तुम्हाला सांगू शकते. आजच मला वाटतं ह्याच्यावरती DM आले आहेत बरेचसे इंस्टाग्रामवरती, एखादं मी तुम्हाला वाचून दाखवते, थांबा की तुमच्या लक्षात येईल. मी जे मेसेज आले ते वाचून दाखवते, नंतर मी तुम्हाला थोडंसं दाखवून देते की कसं आहे, का आहेत मेसेज.
नॉर्मली इंस्टाग्रामवरती पण बऱ्याच जणांचे मेसेज असतात किती प्राईस आहे त्या मटेरियलचं, रिप्लाय करा हा कोणत्या ह्या फ्रॉकचं. तर आणि नंतर तिने मला खाली विचारलं आहे हेवालं आणि कधी कटिंग दाखवणार आहे. तर तुम्ही असं क्लिअर विचारलं तर मीही तुम्हाला पटकन मदत करू शकते. दरवेळेस का व्यवहारच असा हा नसतो. आणि हे तर अजून रोजचे असतात की वेलवेटची नऊवारी आत्ता भेटेल का, आम्ही बुक केल्यानंतर किंवा भाड्याने भेटेल का. तर वेलवेटची नऊवारी भाड्याने देते मी, तेही आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक आहे, हा खूप मोठा मेसेज आहे पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. हाय मॅडम, बोलू शकते का, एक इन्क्वायरी आहे, एक रिक्वेस्ट. हां, तुम्ही जरा हेल्प केलं तर काय मदत हवी आहे ते सांग, नक्की जमलं तर करेन. तर तिचे थँक्यू मला रिप्लाय केल्याबद्दल. तर बाकीचं तर मी तुम्हाला नंतर दाखवते. असं म्हणजे हेही सगळ्या गोष्टी करावं लागतात त्याच्यासोबत, कोणाला नाराज. पण तुम्ही कधीही मेसेज किंवा DM करतील इंस्टाग्रामवरती, जे आहे ते सांगा. आता तिने क्लिअर सांगितलं की मला टेलरिंगचे प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर देईन. तुम्ही काय बोलतात वेगळ्याच पद्धतीने, म्हणजे तुम्हाला ते हवं आहे पण तुम्ही मला ऑर्डर देण्याच्या हेतूने तुम्ही अगर माझ्याशी बोलणं चालू केलं, मी तेच अपेक्षा ठेवणार की ह्यांची ऑर्डर आहे. आणि नंतर तुम्ही नाही बोलले की ते कुठंतरी मग विश्वास कमी होतं. हे दोन्ही ड्रेस दाखवते तुम्हाला जवळ, किती सुंदर दिसतात, किती सुंदर दिसतात. हा एवढीशी छोटी गुरी 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 मस्त आहे. लुटू 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 माप घेताना पाहिलंय मी तिला. हे बघा मस्त दिसतात दोन्हीही, खरंच सांगते खूप सुंदर दिसतात. दोन्हीचे गेटअप वेगळेच आहे. आणि आता हे झालं, ह्याच्यानंतर तो परकर कोणता तो इथं ठेवून देते तिलाही हे सगळं. हे मला वाटतं गणपतीचेच ऑर्डर आहे. व्हिडिओ कधी टाकेन ते माहिती नाही पण मस्त दिसतो. हा कलर खूप छान दिसला. ह्या कलरमध्ये, वाईन कलरमध्ये थोडासा जो शिफॉन्स आहे ते फरक पडला. ह्याच्यातही पर्पल सांगितले. खूप ऑर्डर आहेत जसं जसं जमते. आता दसरा आला आहे, गणपती झाल्यानंतर दसरा आहे. तर रंगीबेरंगीच्या असे तुफान असे माझ्याकडे ऑर्डर आहेत. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. असेच मस्तपैकी नवीन 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 डिझाईन घेऊन. अरे आता सणासुद्धीचे दिवस आहेत यार. गणपती झाले की दसरा आला, दसरा झाले की दिवाळी आली. असं मस्त आपण एन्जॉय करून घ्यायचं आणि असे बनवून घ्यायचं. म्हणजे तुमचा मूड खराब होणार नाही. कुठं शिलाई मारायची गरज नाही. तुमच्या मापानुसार आम्ही तुम्हाला घरपोच देतो. तर काय यार, कसली अडचण आहे. चला ऑर्डर करा. चालेल चला. आणि व्हिडिओला शेअर लाईक कमेंट शेअर सगळं करा. विसरत जाऊ नका. तुम्हाला खूपदा सांगते पण हा असतो की मुद्दा तुम्ही विसरून जाता. व्हिडिओ बघताना पुढे जाता. असं नका करू यार. थोडंसं लक्ष द्या चॅनल.